नेते प्रमोद महाजनांचे भाऊ प्रकाश महाजन आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसेमध्ये घर वापसी केलेली आहे. त्याचसोबत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंचे निकटवर्ती असलेले सुहास दशरथे आणि शिवसेनेचे नांदेडचे जिल्हा प्रमुख प्रकाश कौडगे यांनीही राज ठाकरेंच्या उपस्थितीत कृष्णकुंजवरती मनसेवर प्रवेश केलेला आहे. पाहूया याच संदर्भातली एक बातमी. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेचा मोर्चा निघतोय. यापूर्वी काही कट्टर शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केलाय, त्यामुळे मनसेत मेगा भरतीची सुरुवात झाली आहे असा प्रश्न पडावा. त्याची तयारी पूर्णपणे झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येणार आहेत, आजूबाजूच्या शहरातून तर जास्त प्रमाणात लोक येतील. मोर्चाच्या परवानगीचा विषयच येत नाही. त्याचं कारण असं आहे की आता काल आम्ही मोर्चाचा पाहणी करण्यासाठी तिथे रेखीकरणासाठी गेलो, त्यावेळेला स्वतः DCP पाटील निशांतदार स्वतःच होते, ते तुम्ही पाहिले. त्याच्यामुळे परवानगीचा विषय येत नाही, मोर्चे तिथूनच निघणार त्याने होणार आहे. दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांना 2009 मनसेतून निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला, पण शिवसेनेलाही त्यांनी 2011 रामराम केलाय. आता त्यांनी पुन्हा एकदा मनसेत प्रवेश केलाय. यासोबतच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केलाय. कोणची अपेक्षा न ठेवता मी हा प्रवेश केलेला आहे. या देशाला आवश्यक असलेल्या प्रश्नावर राजसाहेबांची मतं या अत्यंत प्रामाणिक आहेत, आणि आज मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीवर अशा प्रामाणिक माणसाची गरज आहे, आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करावं म्हणून मी आज प्रवेश घेतला. एक जेन्युइन मेरिट बेस्ड जे काम मी केलेलं आहे माझ्या मतदारसंघामध्ये, गेल्या अनेक वर्षांपासून मी काम करतोय आणि मला उत्तम पद्धतीचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्याला जर लिंक केलं मनसेशी तर मला असं वाटतं त्याच्यात मला जास्तीचा न्याय मिळेल अशी माझी प्रेसला विनंती आहे. निश्चितच काही प्रमाणात मिसअंडरस्टँडिंग्स होत्या आणि दोन्ही बाजूनी मिसअंडरस्टँडिंग्स होत्या, त्या आता क्लिअर झालेल्या आहेत. या मेगा भरतीचा मनसेला किती फायदा होणार हा आता गंभीर प्रश्न आहे, कारण मेगा भरतीला गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जनतेनं नाकारलंय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.